आपणास माहीत आहे की प्रभू येशूचे शिष्य पौल व सीला बंदीगृहात असताना ते देवाची स्तुती करत असता मोठा भूमिकंप झाला. बंदीशाळेचे पाय डगमगले व त्यांचे दरवाजे उघडले व सर्वांची बंधनं तुटली. किती अद्भुत रीतीने परमेश्वराने त्यांना ह्या संकटातून सोडवले. आजही हे स्तुतीचं सामर्थ्य काम करत आहे. चला तर मग पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपणही डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करूया. झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करूया. हालेलुया 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 शब्दाचा अर्थ आहे देवाची स्तुती असो, देवाचा गौरव असो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण गाणी घेणार आहोत. सर्वांनी गाण्यामध्ये भाग घ्या. पान क्रमांक 17, गीत क्रमांक 36, पित्याचा गौरव. पान क्रमांक 17, गीत क्रमांक 36, पित्याचा गौरव. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पिता माझा देव, पुत्र माझा तार, आत्मा माझा कैवारी. पिता माझा देव, पुत्र माझा तार, आत्मा माझा कैवारी. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पिता देतो प्रेम, पुत्र देतो शांती, आत्मा देतो कृपादान. पिता देतो प्रेम, पुत्र देतो शांती, आत्मा देतो कृपादान. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पिता माझा स्वर्गी, पुत्र माझा साथी, आत्मा माझा अंतरी. पिता माझा स्वर्गी, पुत्र माझा साथी, आत्मा माझा अंतरी. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. आत्म्याचा गौरव करा. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू. हालेलुया 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 हालेलुया. पान क्रमांक 21, गीत क्रमांक 45, धन्य धन्य येशू. पान क्रमांक 21, गीत क्रमांक 45, धन्य धन्य येशू. धन्य धन्य ईशु, धन्य धन्य ईशु, धन्य धन्य ईशु तुझे नाम. धन्य धन्य ईशु, धन्य धन्य ईशु, धन्य धन्य ईशु तुझे नाम. जीवनदाता ईशु, जीवनदाता ईशु, जीवनदाता ईशु तुझे नाम. जीवनदाता ईशु तुझे नाम. मुक्तिदाता ईशु, मुक्तिदाता ईशु, मुक्तिदाता ईशु तुझे नाम. मुक्तिदाता ईशु, मुक्तिदाता ईशु, मुक्तिदाता ईशु तुझे नाम. आरोग्यदाता ईशु, आरोग्यदाता ईशु, आरोग्यदाता ईशु तुझे नाम. Yeah.
रक्षण करता यीशु तुझे नाम रक्षण करता यीशु रक्षण करता यीशु रक्षण करता यीशु तुझे नाम प्रेमी दाता यीशु प्रेमी दाता यीशु प्रेमी दाता यीशु तुझे नाम प्रेमी दाता यीशु प्रेमी दाता यीशु प्रेमी दाता यीशु तुझे नाम धन्य धन्य यीशु धन्य धन्य यीशु धन्य धन्य यीशु तुझे नाम धन्य धन्य यीशु धन्य धन्य यीशु धन्य धन्य यीशु तुझे नाम धन्य धन्य यीशु तुझे नाम धन्य धन्य यीशु तुझे हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 पान क्रमांक एक गीत क्रमांक एक आज का दिन पान क्रमांक एक गीत क्रमांक एक आज का दिन आज का दिन यहोवा ने बनाया है हम उसमें आनंदित हो आनंदित हो आज का दिन यहोवा ने बनाया है हम उसमें आनंदित हो आनंदित हो प्रभु को महिमा मिले धन्यवाद प्रभु धन्यवाद प्रभु धन्यवाद प्रभु हालेलुया 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 पान क्रमांक 20 गीत क्रमांक 44 धरा प्रीतीचे उंच निशाण पान क्रमांक 20 गीत क्रमांक 44 धरा प्रीतीचे उंच निशाण ला 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 प्रीति से उंच निशान गाओ प्रभु से गौरव गान करा प्रीति से उंच निशान गाओ प्रभु से गौरव गान ला 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 ला
शान गाओ प्रभु से गौरव गान कलाकृति से ऊंच निशान गाओ प्रभु से गौरव गान धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 पान क्रमांक 50 गीत क्रमांक 114 यीशु ने मुझे चंगा किया है पान क्रमांक 50 गीत क्रमांक 114 यीशु ने मुझे चंगा किया है 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 विष्णु मुझे जीवन दिया है विष्णु मुझे जीवन दिया है नाचेंगे गाएंगे सबको बताएंगे विष्णु मुझे जीवन दिया है नाचेंगे गाएंगे सबको बताएंगे विष्णु मुझे जीवन दिया है विष्णु मुझे आनंदित किया विष्णु मुझे आनंदित किया विष्णु मुझे आनंदित किया मुझे आनंदित किया भागेंगे दौड़ेंगे सबको बताएंगे इसने मुझे आनंदित किया भागेंगे दौड़ेंगे सबको बताएंगे इसने मुझे आनंदित किया इसने मुझे आनंदित किया इसने मुझे आनंदित किया धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 पान क्रमांक 26 गीत क्रमांक 56 ख्रिस्त माझा तो सर्वांचा पान क्रमांक 26 गीत क्रमांक 56 ख्रिस्त माझा तो सर्वांचा ख्रिस्त माझा तो सर्वांचा ज्ञान माझ्याला
हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 पान क्रमांक 47 गीत क्रमांक 108 प्यारो हिम्मत बांधो पान क्रमांक 47 गीत क्रमांक 108 प्यारो हिम्मत बांधो प्यारो हिम्मत बांधो आगे बढ़ो क्रूस लो निशान प्यारो हिम्मत बांधो आगे बढ़ो क्रूस लो निशान जीतेंगे हम यारो हारेगा शैतान जीतेंगे हम यारो हारेगा शैतान प्यारो हिम्मत बांधो आगे बढ़ो क्रूस लो निशान प्यारो हिम्मत बांधो आगे बढ़ो क्रूस लो निशान पान क्रमांक 28 गीत क्रमांक 59 जीवनाच्या यात्रेला पान क्रमांक 28 गीत क्रमांक 59 जीवनाच्या यात्रेला जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला जीवनाच्या यात्रेला आहे
तुझी संगतीला माझा प्रभु येशु क्षणा क्षणाला तोच मला चालवितो तोच मला रक्षितो माझ्या गरजा भागवितो तोच मला चालवितो तोच मला रक्षितो माझ्या गरजा भागवितो जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभु येशु संकटानी जेवा घाबरतो जीव माझा प्रभु येशु मला घेतो मिठीत जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभु येशु क्षणाक्षणाला जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभु येशु क्षणाक्षणाला आता मजला हालेलुया 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 पान क्रमांक एक गीत क्रमांक दोन सेनाओं का यहोवा पान क्रमांक एक गीत क्रमांक दोन सेनाओं का यहोवा सेनाओं का यहोवा हमारे संग संग है याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है सेनाओं का यहोवा हमारे संग संग है याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है जिसने आकाश बनाया जिसने पृथ्वी बनाई जिसने पूरा
हालेलुया 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 हालेलुया। पान क्रमांक 19, गीत क्रमांक 42, स्वर्गाच्या राज्यात। पान क्रमांक 19, गीत क्रमांक 42, स्वर्गाच्या राज्यात। स्वर्गाच्या राज्यात मी चाललो, तारणाच्या होळीत तारणाच्या होळीत धन्यवाद प्रभेश धन्यवाद प्रभेश धन्यवाद प्रभेश हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद प्रभेश धन्यवाद प्रभेश धन्यवाद प्रभेश धन्यवाद प्रभेश हालेलुया 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 हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण त्या महान प्रेमळ पिता परमेश्वराची स्तुती आणि आराधना करणार आहोत, तर सर्वांनी स्तुती आणि आराधनेमध्ये भाग घ्यायचा आहे। धन्यवाद द्या पित्या परमेश्वराला, त्याची स्तुती करा, धन्यवाद द्या, धन्यवाद द्या। पहा त्या पित्या परमेश्वराने आपल्याला त्याची स्तुती करण्यासाठी, त्याच्या नावाला उंचवण्यासाठी, त्याच्या नावाचा महिमा आदर सन्मान आणि गौरव करण्यासाठी ही स्वर्गातून आपल्याला वेळ दिली, त्याबद्दल त्याचे आभार माना, त्याची स्तुती करा। पहा त्या पित्या परमेश्वराने आपला रात्रभर सांभाळ केला आणि आजचा सुंदर असा दिवस आपल्याला दाखवला, म्हणून त्याची स्तुती करा, धन्यवाद द्या। हृदयातून अंतकरणातून त्याचे आभार मानून त्याला धन्यवाद द्या। आजच्या या सुंदर अशा दिवसाबद्दल त्याची स्तुती करा, धन्यवाद। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो आनंदित हो।
धन्यवाद द्या पित्या परमेश्वराला, त्याची स्तुती करा। पहा त्या पित्या परमेश्वराने या सुंदर अशा सृष्टीची निर्मिती केली। हे सुंदर आकाश, आकाशामध्ये सूर्य चंद्र तारे निर्माण केले। पहा त्या पित्या परमेश्वराने आपल्यासाठी या पृथ्वीची रचना केली। या पृथ्वीवरती कोरडी जमीन आणि समुद्र निर्माण केला। या जमिनीवरती झाडे झुडपे, पशुपक्षी, पशुप्राणी, डोंगर टेकड्या, नदी नाल्यांची निर्मिती केली। समुद्रामध्ये विविध प्रकारचे मासे निर्माण केले, जीवजंतू निर्माण केले, जलचर प्राणी निर्माण केले, जीवाणू निर्माण केले। धन्यवाद, धन्यवाद द्या पित्या परमेश्वर, त्याची स्तुती करा। पहा त्या पित्या परमेश्वराने आपल्याला म्हणजे मनुष्याला कोणत्याही पक्षाप्रमाणे किंवा प्राण्याप्रमाणे निर्माण केलं नाही, तर तो जसा आहे त्याच्या प्रतिरूप असं आपल्याला निर्माण केलं, त्याच्या समानतेमध्ये आपल्याला निर्माण केलं। म्हणून त्याचे आभार मना, त्याच्या नावाला उंचवा, धन्यवाद द्या, त्याचे गुणगान, त्याची स्तुती करा। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। हालेलुया, 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 हालेलुया। हे पिता परमेश्वरा, हे पिता परमेश्वरा, तू या सुंदर सृष्टीची, तू या सुंदर सृष्टीची निर्मिती केली, निर्मिती केली। हे सुंदर आकाश निर्माण केलं, हे सुंदर आकाश निर्माण केलं। आकाशामध्ये, आकाशामध्ये सूर्य, सूर्य, चंद्र, चंद्र, तारे बनवले, तारे बनवले। तू आमच्यासाठी, आमच्यासाठी या पृथ्वीला बनवलंस, या पृथ्वीला बनवलंस, या पृथ्वीवरती, या पृथ्वीवरती कोरडी जमीन, कोरडी जमीन आणि समुद्र निर्माण केला, आणि समुद्र निर्माण केलास। या जमिनीवरती, या जमिनीवरती झाडे झुडपे, झाडे झुडपे, पशुपक्षी, पशुपक्षी, पशुप्राणी, पशुप्राणी, डोंगर टेकड्या, डोंगर टेकड्या, नदी नाल्यांची निर्मिती केली, नदी नाल्यांची निर्मिती केली। समुद्रामध्ये, समुद्रामध्ये मासे निर्माण केले, मासे निर्माण केले, जलचर प्राणी निर्माण केले, जलचर प्राणी निर्माण केले। होय पिता परमेश्वरा, होय पिता परमेश्वरा, आम्ही तुझे आभार मानतो, आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो, आम्ही तुला धन्यवाद देतो, की तू आम्हाला, की तू आम्हाला तुझ्या प्रतिरूप असं, तुझ्या प्रतिरूप असं तुझ्या समानतेमध्ये, तुझ्या समानतेमध्ये निर्माण केले, निर्माण केलं। त्याबद्दल, त्याबद्दल आम्ही तुझी, आम्ही तुझी स्तुती करतो, स्तुती करतो। आम्ही तुझ्या नावाला, आम्ही तुझ्या नावाला उंचावतो, उंचावतो। हालेलुया, 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 हालेलुया। सारी सृष्टी प्रभु की स्तुति गाए, सारी सृष्टि प्रभु की स्तुति गाए, सारी सृष्टि प्रभु की स्तुति गाए, छोटे बड़े प्रभु की स्तुति गाए, छोटे बड़े प्रभु की स्तुति गाए, छोटे बड़े प्रभु की स्तुति गाए, पशु पक्षी प्रभु की स्तुति गाए, पशु पक्षी प्रभु की स्तुति गाए, पशु पक्षी प्रभु की स्तुति गाए, हम प्रभु की स्तुति गाए, दिल मिलके हम प्रभु की स्तुति
स्तुति गाए, ताली बजाते प्रभु की स्तुति गाए, ताली बजाते प्रभु की स्तुति गाए, ताली बजाते प्रभु की स्तुति गाए, हालेलुया 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 प्रभु की स्तुति गाए। धन्यवाद त्या पिता परमेश्वराला, त्याची स्तुती करा। धन्यवाद त्या पिता परमेश्वराने आपल्याला डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत परिपूर्ण शरीर देकर आशीष शरीर देऊन आशीर्वादित केलं। पाहत्या पित्या परमेश्वराने आपल्याला चांगलं कुटुंब दिलेलं आहे, चांगला नोकरी धंदा दिलेला आहे। पाहत्या पित्या परमेश्वराने आपल्याला सर्व काही चांगलंच दिलेलं आहे, आभार मानतो, म्हणून त्याचे आभार माना, त्याची स्तुती करा। पाहत्या पित्या परमेश्वराने आपल्याला चांगले नातेवाईक दिले, चांगले मित्र मंडळी दिले। पाहत्या पित्या परमेश्वराने आपल्या अवतीभोवती असलेला प्रत्येक व्यक्ती चांगलाच दिलेला आहे, म्हणून त्याचे आभार माना, त्याची स्तुती करा। पाहतो पिता परमेश्वर किती चांगला आहे, किती प्रेमाने भरलेला आहे, तो दयाळू आहे। धन्यवाद पित्या, परमेश्वराची दया सनातन आहे। होय पित्या, तो कृपाळू परमेश्वर आहे। होय पित्या, पाहतो पिता परमेश्वर आपल्याला खाण्यासाठी अन्न देतो, त्या अन्नाच्या प्रत्येक कणाबद्दल त्याचे आभार मानतो। पाहतो पिता परमेश्वर आपल्याला लाखो लिटर दर वर्षी पावसाळ्यामध्ये पावसाचं गोड पाणी देतो, म्हणून त्याचे आभार माना। पाहतो पिता परमेश्वर आपल्याला शुद्ध हवा देऊन आपल्याला या क्षणापर्यंत जिवंत त्याने ठेवलेलं आहे, तोच आपल्याला श्वास घेण्यासाठी शुद्ध हवा देतो, म्हणून त्याचे आभार माना, त्याला धन्यवाद, त्याची स्तुती करा, महिमा करतो। पाहतो पिता परमेश्वर आपल्याला कधीच एकटं आणि अनाथ असं सोडत नाही, तर तो आपली क्षणाक्षणाला काळजी घेत असतो, तोच आपल्याला सांभाळत असतो। एक आईला आपल्या ताण्या मुलाचा विसर पडेल, पण तो पिता परमेश्वर आपल्याला कधीच विसरत नाही, कधीच टाकून देत नाही, कधीच आपल्याला लज्जित आणि फजित होऊन देत नाही, कारण तोच पिता परमेश्वर आपला स्वर्गातला खरा बाप आहे। तोच आपल्याला नाव घेऊन पुकारतो, त्यानेच आपल्याला त्याच्या हातांवरती कोरून ठेवलेला आहे। धन्यवाद द्या पिता परमेश्वर, त्याची स्तुती करा। धन्यवाद द्या, धन्यवाद द्या, धन्यवाद, त्याचे आभार मानू, धन्यवाद, त्याची स्तुती करा। थँक यू, त्याला आपला स्तुतीचा यज्ञ अर्पित करा। धन्यवाद, धन्यवाद द्या, धन्यवाद, स्तुती करतो, धन्यवाद। स्तुती आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है, स्तुती आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है, तेरी बात।
पहा त्या पित्या परमेश्वराचं आपल्यावरचं अमर्यादित असं प्रेम। पहा आपण जगामध्ये दुःखामध्ये संकटामध्ये होतो, पहा त्या पित्या परमेश्वराने आपल्याला त्याच्याकडे आकर्षलं आणि त्याच्या प्रिय पुत्राच्या लाडक्या पुत्राच्या म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या राज्यात आणून ठेवलं। त्याने प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपल्याला मिठीत घेतलं, आपल्याला व्यंगेत घेतलं। पहा तो प्रभू येशू ख्रिस्त राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, देवांचा देव, तो आपल्यासाठी स्वर्गातला आदर सन्मान आणि गौरव सोडून या जगामध्ये आपल्यासाठी आपल्याला वाचवण्यासाठी आला। पहा तो प्रभू येशू ख्रिस्त निष्पाप आणि निष्कलंक असा होता। पहा त्या प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी तो एका गायीच्या गोठ्यात त्याने जन्म घेतला। पहा त्या प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला जी पापांची शिक्षा आपल्या पापांची शिक्षा होणार होती ती स्वतःच्या देहावर घेतली आणि तो आपल्यासाठी त्या क्रूसावरती बलिदान झाला। पहा त्या प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी त्याच्या शरीरावरती चापकाचे फटके मारण्यात आले। पहा तो एक एक चापकाचा फटका मारल्यानंतर त्याच्या शरीरातून रक्त आणि मांस निघत होतं, तरी सुद्धा तो आपल्यासाठी सर्व काही सहन करत होता। पहा त्या प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्यासाठी त्याच्या मुखावर चपराका मारण्यात आल्या, तोबाडीत मारण्यात आल्या, त्याच्या मुखावर थुंकण्यात आलं, तरी सुद्धा तो आपल्यासाठी सर्व काही सहन करत होता। पहा त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या डोक्यात विषारी काट्याचा मुकुट घालण्यात आला आणि त्याच्यावरती वेताच्या काठीने मारण्यात आलं। पहा तो प्रभू येशू ख्रिस्त हा त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं आपल्यावरचं अमर्यादित असं प्रेम, तो आपल्यासाठी सर्व काही निमूटपणे सहन करत होता। पहा तो प्रभू येशू ख्रिस्त पहा तो प्रभू येशू ख्रिस्त धन्यवाद त्याच्या शरीरावरती त्याच्या खांद्यावरती आपल्यासाठी क्रूसाचा भार देण्यात आला, वधस्तंभ देण्यात आला। धन्यवाद, तो क्रूसाचा भार नव्हता तर माझ्या आणि तुमच्या पापांचा भार होता। अखिल मानव जातीच्या पापांचा भार घेऊन तो प्रभू येशू ख्रिस्त ती कालवरीची वाट चालत होता। थँक्यू। पहा तो प्रभू येशू ख्रिस्त ते कालवरीची वाट चालताना त्याच्या पायात चप्पल सुद्धा नव्हती, तो ती काट्या कुट्यांची दगड धोंड्यांची वाट चालत होता। धन्यवाद प्रभू येशू।
ते क्रूस तो क्रूसाचा भार इतका वजनी होता की तो पुन्हा पुन्हा पडत होता, तरी सुद्धा आपल्याला वाचवण्यासाठी त्या दुष्ट सैतानाच्या मगरमेटीतून सोडवण्यासाठी तो पुन्हा पुन्हा उठत होता. त्याला तहान लागले असता पाणी सुद्धा मिळाले नाही. पाहतो प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी सर्व काही सहन करत होता, त्याची चेष्टा मस्करी करत होते, थट्टा मस्करी करत होते, ते सर्व काही तो सहन करत होता. पहा त्या प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या पापांसाठी त्या क्रूसावरती तीन खेळांवरती त्याच्या हातापायात खेळ टोकले आणि त्याला त्या क्रूसावरती टांगवण्यात आलं, लटकवण्यात आलं. थँक यू जीजस. पहा त्या प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यावरचे सर्व आजार, क्लेश, दुःख, शाप सर्व काही स्वतःच्या देहावर घेतलं आणि त्या सैतानापासून आपल्याला मुक्त केलं. होय प्रभू, त्या सैतानापासून आपल्याला सोडवलं. धन्यवाद त्या प्रभू येशू. थँक यू जीजस. धन्यवाद. पहा तोच प्रभू येशू ख्रिस्त, त्याच प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला 2000 वर्षापूर्वी सोडवलेलं आहे, सर्व पापातून, संकटातून, दुःखातून मुक्त केलेलं आहे. आणि तोच प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला एक दिवस मेघारूढ होऊन आपल्याला नेण्यासाठी एक दिवस येणार आहे. त्याला धन्यवाद. स्तुती करा, स्तुती करतो. धन्यवाद प्रभू येशू. महिमा येशू माझा येईल रे स्वर्ग इथे येईल रे, येशू माझा येईल रे स्वर्ग इथे येईल रे. येशू माझा येईल रे स्वर्गी.
ज्या प्रिय भावानन बहिणीनो, आपलं संपूर्ण अंतकरण त्या परमेश्वर पित्याजवळ लावा आणि आपला आत्मा, संपूर्ण आत्मा त्या परमेश्वराच्या आत्म्याशी एकरूप होऊ द्या. पहा तो पिता परमेश्वर पवित्र, पवित्र आणि अतिपवित्र असा परमेश्वर आहे. तो अगम्य प्रकाशात राहणारा, अगम्य प्रकाशात वस्ती करणारा देव आहे. धन्यवाद स्वर्गीय पित्या. त्याचा एवढा प्रकाश पवित्र आहे की त्याच्या पवित्रतेच्या प्रकाशामुळे संपूर्ण स्वर्ग प्रकाशित झालेला आहे. पहा वचन सांगतं की देव आत्मा आहे आणि त्याची उपासना त्याच्या उपासकांनी आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे. म्हणून माझ्या प्रिय भावानन बहिणींनो, आता पण त्या प्रेमळ पित्या परमेश्वराची आराधना करूया, उपासना करूया. होय प्रभू, आम्ही तुझे म्हणून आपले दोन्ही हात स्वर्गाकडे उंच करा. तेरे गीत गाऊ, तेरे संग रहू मैं, पाऊ मैं जीवन का आनंद तुझ में प्रभु. तेरे गीत गाऊ, तेरे संग रहू मैं, पाऊ मैं जीवन का आनंद तुझ में प्रभु. तू ही मेरी मंजिल प्रभु, तू है मेरा नाम, तू ही मंजिल प्रभु, तू है मेरा नाम, तू है मेरा नाम. तेरे गीत गाऊ, तेरे संग रहूं मैं, पाऊं मैं जीवन आनंद तुझ में प्रभु. तू ही मेरी ज्योति प्रभु, तू है मेरा मसीहा, तू ही मेरी ज्योति प्रभु, तू है मेरा मसीहा, तू है मेरा मसीहा. तेरे गीत गाऊं, तेरे संग रहूं मैं, पाऊं मैं जीवन का आनंद तुझ में प्रभु. तू ही मेरी शांति प्रभु, तू है मेरा नाथ, तू ही मेरी शांति प्रभु, तू है मेरा नाथ, तू है मेरा नाथ. तेरे गीत गाऊं, तेरे संग रहूं मैं, पाऊं मैं जीवन का आनंद तुझ में प्रभु. तेरे गीत गाऊं, तेरे संग रहूं मैं, पाऊं मैं जीवन
का आनंद तुझ में प्रभु, पाऊ मैं जीवन का आनंद तुझ में प्रभु, पाऊ मैं जीवन का आनंद तुझ में प्रभु। पहा तो प्रभु येशू ख्रिस्त आपल्यासाठी त्या क्रूसावरती मेला गेला, त्याला कब्रेमध्ये ठेवण्यात आलं, पण त्याच्यावरती मृत्यूची बाधा आली नाही, तर तो मृत्यूतून पार गेला आणि मृत्यूच्या तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा जिवंत झाला। पाहतो प्रभू येशू ख्रिस्त आज देखील जिवंत आहे। पाहतो प्रभू येशू ख्रिस्त आज देखील जिवंत आहे। धन्यवाद प्रभू येशू। पहा माझ्या प्रिय भावानन बहिणींनो, धन्यवाद धन्यवाद। येशूने आपल्या शिष्यांना अगोदरच सांगितलं होतं की मी पित्याकडे जाणार आहे आणि मी तेव्हा पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा काही वारी सत्याचा आत्मा, पवित्र आत्मा देईल। पहा प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांसोबत मरणातून उठल्यानंतर 40 दिवस आणि 40 रात्र राहिला, त्यांना ठिकठिकाणी दर्शन दिली, त्यांना मार्गदर्शन केलं आणि 40व्या दिवशी तो स्वर्गात चढून गेला, स्वर्गात घेतला गेला। पहा पहा तो प्रभू येशू, पहा त्याने आपल्या शिष्यांना दिलेलं अभिवचन त्याने 50व्या दिवशी म्हणजे पेंटेकॉस्टच्या दिवशी पूर्ण केलं। पहा माडीवरच्या खोलीत त्याचे शिष्य एकत्र येऊन प्रार्थना करत असता आकाश उघडले गेलं, स्वर्ग उघडला गेला, भूमी कंप झाला आणि अग्नीच्या जीवांच्या जीवा त्या शिष्यांच्या डोक्यावरून बसले आणि ते पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले। पहा तसाच पवित्र आत्मा, तीच धगधगती आग तो प्रभू येशू ख्रिस्त आज आपल्याला देणार आहे। म्हणून आपले दोन्ही हात स्वर्गाकडे उंच करा आणि मागा त्याला पवित्र आत्मा, मागा त्या प्रभू येशू ख्रिस्ताला पवित्र आत्मा। हे पवित्र आत्मा, हे पवित्र आत्मा, आम्हाला तुझी गरज आहे, तुझी दया घेऊन ये, तुझी कृपा घेऊन ये, तुझी स्वर्गीय शांती घेऊन ये, तुझा आनंद घेऊन ये, तुझी दान फळ घेऊन ये। हे पवित्र आत्मा, आम्हाला कृपाळू बनव, आम्हाला दयाळू बनव। हे पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, हा प्रत्येक उघडलेल्या अंतकरणात पवित्र आत्मा या क्षणाला वस्ती करत आहे, येत आहे तो पवित्र आत्मा। स्वीकार करा पवित्र आत्म्याचा, येत आहे पवित्र आत्मा, येत आहे पवित्र आत्मा, ये पवित्र आत्मा, धन्यवाद, ये पवित्र, ये पावन आत्मा मुझे दे दे।
स्तुती आराधना संपली आहे. हालेलुया. पान क्रमांक 275 पौलाचं फिलिप्पीकरास पत्र अध्याय 3 वचन 18-21 मी वाचतो, कान देऊन ऐका. कारण मी तुम्हाला पुष्कळ वेळा सांगितले व आत्ताही रडत सांगतो की पुष्कळ जण असे चालतात की ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत. नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचे दैवत आणि निर्लज्जपणा हे त्यांचे भूषण आहे. त्यांचे चित्त अहिक गोष्टीत असते. आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे. तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत. ज्या सामर्थ्याने तो सर्व काही स्वतःच्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे, त्या सामर्थ्याने तो तुमचे आमचे दैन्यावस्थेतील शरीर स्वतःच्या गौरवावस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणजे प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पौल म्हणतोय की मी तुम्हाला पुष्कळ वेळा सांगितलं आणि आत्ताही रडत सांगतो. रडत सांगणं म्हणजे दुःखाने सांगणं. मला मोठं दुःख होत आहे सांगायला की पुष्कळ लोक असं चालतात, असं वागतात की ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत, ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे शत्रू आहेत, ख्रिस्ताच्या क्रूसाचे शत्रू आहेत, दुश्मन आहेत. अशा रीतीने ते वागतात, अशा रीतीने ते चालतात. नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचं दैवत आणि निर्लज्जपणा हे त्यांचं भूषण आहे. आता त्यांच्याविषयी बोलून झाल्यानंतर तो म्हणतो आपण कोण आहोत. आपलं नागरिकत्व तर स्वर्गात आहे. हालेलुया. तेथून प्रभू येशू ख्रिस्त आपला तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत. ज्या सामर्थ्याने तो सर्व काही स्वतःच्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे, त्याच सामर्थ्याने तो तुमचे आमचे दैन्यावस्थेतील शरीर स्वतःच्या गौरवावस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करेल. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, वधस्तंभाचे वैरी म्हणजे नक्की काय हे समजावून घेतलं पाहिजे. कित्येक लोक असं चालतात, असं वागतात की जणू ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत, ख्रिस्ताच्या क्रूसाचे शत्रू आहेत. वधस्तंभ नक्की काय आहे? वधस्तंभ म्हणजे क्रूस किंवा क्रॉस कसलं प्रतीक आहे, कसलं चिन्ह आहे? येशू ख्रिस्त देवाचा पुत्र ह्या जगामध्ये आला आणि माणसांच्या पापांची शिक्षा त्याने स्वदेहावर घेतली आणि त्याच्या या बलिदानाचं प्रतीक म्हणजे तो क्रूस, जो क्रूस त्याने खांद्यावर नेऊन त्या कालवरीच्या डोंगरापर्यंत वाहिला आणि त्याच क्रूसावर त्याने आपला देह दिला, तो क्रूस त्याच्या बलिदानाचं प्रतीक आहे. तो क्रूसावर मेला म्हणून माणसाला पापांची क्षमा मिळते. त्याचा क्रूस उभ्या मानवजातीची एकमात्र आशा आहे. त्याच्या क्रूसामुळे आपल्याला पापांची क्षमा मिळते. तो जर आपल्यासाठी मेला नसता तर आपल्याला पापांची क्षमा मिळाली नसती, आणि पापांची क्षमा जर आपल्याला मिळाली नसती तर स्वर्गाची आशा आपण कधीच बाळगली नसती.
माणसाला स्वर्गात प्रवेश करणं अशक्य आहे. मनुष्य स्वर्गात प्रवेश करूच शकत नाही, कारण स्वर्ग पवित्र आहे, देव पवित्र आहे. पापी माणूस स्वर्गात जाऊच शकत नाही, परंतु ज्याला पापांची क्षमा मिळालेली आहे तो मात्र स्वर्गात जाऊ शकतो. हालेलुया, हालेलुया. बायबल स्पष्टपणे शिकवतं की देव पवित्र आहे, कोणाला पटो की न पटो. बायबल स्पष्टपणे शिकवतं की देवाला स्वर्गामध्ये जी माणसं पाहिजे ती पापी नकोत. देवाच्या स्वर्गात पापी माणूस पाऊल टाकू शकत नाही, घाण चालणार नाही. तुम्ही सुंदर बंगला बांधला, सुंदर लाद्या लावल्या, सुंदर आकर्षक केलं, त्याच्यामध्ये तुमच्या मुलाने शेण आणून टाकलं, तुम्हाला चालेल का? रागाच्या भरात एखाद्या मुलाला पण फेकून टाकायचा, बरोबर? देवाचा स्वर्ग पवित्र आहे, देव पवित्र आहे, अशा ठिकाणी पापी माणसाला प्रवेश नाही. पण ज्याला पापांची क्षमा मिळालेली आहे अशाला मात्र प्रवेश आहे. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून देवाने त्याचा पुत्र ह्या जगामध्ये पाठवला. येशू ख्रिस्त ह्या जगात अशासाठी आला की आपल्या सगळ्यांच्या पापाची शिक्षा, दंड त्याने स्वदेहावर घ्यावा. त्याला जे फटके मारण्यात आले ते त्याच्या पापांचे नव्हे, आपल्या पापांचे. त्याने जो जड क्रूस वाहिला तो त्याच्या पापांसाठी नाही, आपल्या पापांसाठी. त्याच्या अंगातनं रक्ताच्या धारा वाहत होत्या, त्याच्या डोक्यावर विषारी काट्यांचा मुकुट होता, त्याच्या शरीराचा चेंदामेंदा झाला, त्याचं पूर्ण शरीर जे आहे ते वेदनेमध्ये होरपळून निघत होतं. आणि असा जो त्रास त्याने सहन केला, ह्या जे वेदना त्याने सहन केल्या आणि क्रूसावर आपला प्राण दिला, हे सगळं त्याने मानवजातीसाठी केलेलं आहे, पापी मानवासाठी केलेलं आहे. आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला स्वर्गात प्रवेश मिळतो. हालेलुया. हा संदेश म्हणजे सुवार्ता. सुवार्ता म्हणजे चांगली बातमी. इंग्रजीमध्ये म्हणतात गुड न्यूज, हिंदीमध्ये म्हणतात सुसमाचार. तारणाचा संदेश म्हणजे सुसमाचार, आनंदाची बातमी, सुवार्ता. कसली सुवार्ता? की जो कोणी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याला पापांची क्षमा मिळते. हालेलुया, हालेलुया. कारण येशू ख्रिस्ताने पूर्ण जगाच्या सगळ्या पापांची शिक्षा स्वदेहावर घेतलेली आहे, त्याने बलिदान केलेलं आहे. ह्याला आम्ही सुवार्ता म्हणतो, ह्याला आम्ही गोड बातमी म्हणतो, चांगली बातमी म्हणतो, गुड न्यूज म्हणतो. आणि ह्यालाच वधस्तंभाचा संदेश म्हणतात, द मेसेज ऑफ द क्रॉस. वधस्तंभाचा संदेश, क्रूसाचा संदेश. क्रूस म्हणजे सुवार्ता, क्रूस म्हणजे आमच्या पापांची क्षमा, क्रूस म्हणजे आमची एकमेव आशा. जर क्रूस नसता तर आम्ही स्वर्गात गेलोच नसतो, कारण आम्हाला पापांची क्षमा मिळाली नसती. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, कधी कधी मी म्हणतो कुणालाही जर स्वर्गात जायचं असेल त्याला दुसरा मार्ग उपलब्ध आहे, तो म्हणजे निष्पाप. तुम्ही निष्पाप असाल तर तुम्ही सरळ स्वर्गात जाल, तुम्हाला येशूची गरज नाही. हालेलुया, हालेलुया. निष्पाप म्हणजे एकही पाप न करणं. जगाच्या इतिहासामध्ये एकच मनुष्य बोलून गेला की तुमच्यापैकी कोण मला पापी ठरवतो, बाकी कोणीच बोलू शकलं नाही सर. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशूने आपल्यासाठी देहदान केलं, बलिदान केलं, आणि त्याचंही बलिदान जे आहे त्याचं प्रतीक म्हणजे त्याचा क्रूस, तो वधस्तंभ. हालेलुया, हालेलुया. वधस्तंभाचे वैरी म्हणजे ख्रिस्ताच्या बलिदानाचे वैरी. आम्ही जो संदेश तुम्हाला सांगतो आहोत तो येशूच्या बलिदानाचा संदेश आहे, तो क्रूसाचा संदेश आहे. ती आनंदाची बातमी आहे की जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवला तर तुम्हाला पापांची क्षमा मिळणार. पण असं म्हणण्यापेक्षा, येशूवर विश्वास ठेवण्यापेक्षा, असं म्हणण्यापेक्षा येशूच्या क्रूसावर विश्वास ठेवला तर तुम्हाला पापांची क्षमा मिळणार. हालेलुया, हालेलुया. पौल एके ठिकाणी म्हणतो आम्ही येशूची घोषणा करतो, म्हणजेच क्रूसावर खेळलेल्या येशूची घोषणा करतो. येशू बालक होता, येशू तरुण होता, येशू लोकांमध्ये फिरायचा, ही एक गोष्ट झाली. पण येशू क्रूसावर लटकला होता आणि तो वेदना भोगीत होता, त्याने आमच्या पापांची शिक्षा स्वदेहावर घेतली होती,
हा येशू वधस्तंभावरचा येशू जो आहे त्याची मी घोषणा करत आहोत. हालेलुया हालेलुया. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, वधस्तंभ म्हणजेच क्रूस, येशूचा क्रूस, ह्याच्याविषयीचा संदेश ज्यांना नकोच आहे ते वधस्तंभाचे वैरी आहेत. हालेलुया. ते वधस्तंभाचे वैरी आहेत, ते क्रूसाचे वैरी आहेत, ते येशूच्या बलिदानाचे वैरी आहेत, आणि मग त्यांना क्रूसाचा काहीही लाभ नाही आहे, फायदा नाही आहे. येशू त्यांच्यासाठी मेला खरा, परंतु ह्यांना मात्र त्याचा उपयोग होत नाही. येशू सगळ्यांसाठी मेला, पण सगळ्यांना येशूचा उपयोग होणार का? नाही. हालेलुया. आता ह्या हॉलमध्ये एवढी जागा रिकामी आहे, पण रिकामी जागा जी आहे त्याचा उपयोग होत नाही आहे. इकडे रिकामी जागा आहे, तिकडे माणसं बसली असती, तिकडे आम्हाला एक फॅन लावावा लागला नसता, ट्यूब लावावी लागली नसती, काहीही बदल करायला लागणार नाही. सध्या इकडे एक फॅनसुद्धा नाही, एक ट्यूबसुद्धा नाही आहे. अजून 100-200 लोकं येऊन बसली तर आम्हाला काही करावं लागणार नाही, बरोबर आहे? परंतु जागा रिकामी असून ती भरलेली नाही आहे. तसं येशू सगळ्यांसाठी उपलब्ध आहे, पण जे येशूकडे येत नाही आहेत त्यांना येशूचा फायदा कसा होणार? हालेलुया हालेलुया हालेलुया. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, येशू सगळ्यांसाठी मेला हे खरं आहे, परंतु सगळ्यांना त्याचा उपयोग होत नाही आहे. जे येशूकडे येतात त्यांनाच उपयोग होतो, जे येशूकडे येत नाही त्यांना उपयोग होणार नाही. कित्येक लोक असं चालतात की ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत, ते क्रूसापासून दूर आहेत, येशूपासून दूर आहेत, येशूच्या बलिदानापासून दूर आहेत, चार हात लांब आहेत. त्यांना येशूची सुवार्ता ऐकायची नाही आहे, ऐकली तरी विश्वास ठेवायचा नाही आहे. त्यांनी मुद्दामून कानावर हात ठेवले आहेत आणि डोळ्यावर हात ठेवलेले आहेत, डोळे मिटून घेतलेले आहेत. ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत. अशांचं काय होणार आहे? नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचं दैवत, आणि निर्लज्जपणा हे त्यांचं भूषण आहे. नाश हा शेवट. कसा काय शेवट? जो पाप करतो आणि पापाची क्षमा मिळवत नाही तो मेल्यानंतर पापी म्हणूनच मरणार. एक मनुष्य वयाच्या 60व्या वर्षी मरतो, आणि 60 वर्षे त्याने जेवढी पापं केलेली आहेत ती सगळी साचलेली असतात, ती पापं घेऊन तो मरणार, स्वर्गात कसा जाणार? मी म्हणालो देवाच्या स्वर्गात पापी माणूस जाऊ शकत नाही. हालेलुया हालेलुया. म्हणून अशांत नाश होणार, नाश होणार म्हणजे नष्ट होणार. पोट हे त्यांचं दैवत. मग ते जगामध्ये काय करतात? नक्की अशी लोकं जगात काय करतात? पोट हे दैवत आहे. पोट म्हणजे शरीर, पोट म्हणजे नुसतं एवढं पोट नाही आहे, हा 1x1 फुटाचा भाग नाही आहे. पोट म्हणजे पूर्ण शरीर, पोट म्हणजे शारीरिक जीवन. माणूस शारीरिक जीवनासाठी जगतो का? तुम्ही जे काही श्रम घेता, कष्ट करता, घाम गाळता, काबाड कष्ट करता, रात्रीचे दिवस करता, मेहनत घेता, हे सगळं कशासाठी? पोटासाठी, म्हणजे शरीरासाठी, म्हणजे शरीराच्या सुखविलासासाठी, म्हणजे जिभेचे चोचले पुरवण्यासाठी. पोट हे त्यांचं दैवत, आणि पोट हे दैवत म्हटल्यानंतर पैसा हे दैवत येतं आपोआप, कारण पैशाशिवाय पोटाचे व्यवहार चालत नाहीत. हालेलुया. शरीराचं सगळं जे काय आहे ते पैशाशी निगडीत आहे. जेवढा पैसा जास्त तेवढा शरीराला आराम जास्त, बरोबर? सायकल चालवणारा पहिली गोष्ट, पायी चालणारा कसा चालतो? थोड्या वेळाने घाम येतो त्याला, मग घाम पुसतो. मग सायकल चालवणारा कसा चालवतो? त्याला पण घाम येतो, त्याला पण घाम येतो, तो पण घाम पुसतो. आणि मग स्कूटर चालवणारा कसा चालवतो? मी ह्या सगळ्यातनं गेलेलो आहे म्हणून मला माहीत आहे. पण मोटरसायकल चालवणार बेटा असा बसतो. स्कूटरमध्ये मोटरसायकलमध्ये हा फरक आहे. आणि मग कार, कारमध्ये तो आरामात बसलो, जो वरती पाऊस पडला त्याला पाऊस लागत नाही, ऊन लागत नाही. मग कार छोटी, कार मोठी, मग इनोवा असली की मग त्याच्यामध्ये एअर कंडिशन आहे. आता ह्या कारमध्ये पण आहे, पण इनोवामध्ये अजून आरामात, बरोबर? जेवढा पैसा जास्त तेवढा शरीराला सुख जास्त. हालेलुया 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 हालेलुया. मग पैसा कमवायचा 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 या शरीरासाठी,
पोट नुसतं पोट नाही, शरीर पूर्ण, नुसतं शरीर नाही शारीरिक जीवन. मी सिंगापूरला एका माणसाच्या घरी राहिलो होतो, त्याने मला झोपायला एक रूम दिली. मी तिकडे गेलो तर तिकडे बेड होता, पण मी नीट बघितलं नाही, मी जाऊन झोपलो, मी एकदम खाली गेलो. काय एकदम खाली गेलो, मी उठून बघतो तर बेड कसलं हो, त्याने स्पंज गाद्या सहा सात एकमेकावर ठेवल्या होत्या. म्हणजे ही काय पद्धत आहे, स्पंज गाद्या एवढ्या जाड्या सहा सात ठेवल्या होत्या आणि त्याचा बेड बनवला होता. मी जाता बरोबर एकदम मध्ये गेलो. हालेलुया. कशासाठी माणूस असं करतो सांगा? काही लोक खाटेवर झोपतात, मग काही लोक जमिनीवर झोपतात म्हणजे आपल्या लाद्यावर झोपतात, काही लोक खाटेवर झोपतात, काही लोक लोखंडाच्या पलंगावर झोपतात, काही लोक लाकडाच्या पलंगावर झोपतात त्याच्यावर गाद्या टाकतात. पण लाकडाच्या पलंगावर झोपून त्याच्यावर एवढी गादी जरी टाकली तरी पण त्याच्या शरीराला बाबा आराम मिळतच नाही. मग त्याने अजूनही शक्कल लढवली, त्याने काय केलं, स्पंजच्या गाद्या घेतल्या सारख्या सात आठ ठेवल्या, त्याच्यावर झोपल्यावर कसं माणूस अहो जातो माझ्या खाली, त्याला बरं वाटते. काय होते? बरं वाटते. हालेलुया. हे बरं वाटण्यासाठी लोक आज पुष्कळ पैसे मोजतात हो. पैसा कमवायचा शरीराला सुख द्यायचं, पैसा कमवायचा शरीराला सुख द्यायचं, ह्यांचा देव म्हणजे पोट म्हणजेच शरीर, नुसतं पोट नाही हो पूर्ण शरीर. हालेलुया हालेलुया हालेलुया. पोट हे त्यांचं दैवत. जमीन घेतात कशासाठी घेतात? पैशासाठी. पैसा कशासाठी? शरीरासाठी. बंगला कशासाठी? कशासाठी? आरामासाठी. आराम कशाला? शरीराला. बरोबर. पैसा पाहिजे, पैसा पाहिजे कशासाठी पाहिजे? शेवटी शरीरासाठी पाहिजे. हालेलुया हालेलुया. आणि शरीराला आरामात ठेवत असताना आत्मा मात्र कुजून जातो, आणि आत्मा कुजला की शरीराला व्याधी होतात, आजार येतात. आजार काय येतात? आत्मा कुजलेला आहे म्हणून. पण शरीराकडे जास्त लक्ष दिलं, आत्म्याकडे लक्ष दिलंच नाही. आत्म्याकडे लक्ष दिलं नाही, आत्मा कुजला, मग शरीराला व्याधी होतात, आजार येतात. कल्पना करा, एक दिवस सकाळी तुम्ही प्रार्थना करत आहात, आणि प्रार्थना करताना देवाने तुम्हाला सांगितलं की तुझं आणि काकाचं बोलणं नाही आहे, तर आज काकाकडे जा आणि काकाशी समेट कर, म्हणजे तुला माझे आशीर्वाद मिळणार, असं देवाने जर सांगितलं. आणि त्याच दिवशी तुम्ही एक जमिनीचा प्लॉट बघायला जाणार आहात, विकत घ्यायचे ना ते जमिनीचा प्लॉट बघायला जाणार आहात. आता तुम्ही काय निर्णय घ्याल, जमिनीचा प्लॉट बघायला जायचं की देवाने सांगितलं आज काकाकडे जा आणि समेट कर? जमिनीचा प्लॉट बघणं शरीरासाठी, काकाकडे जाऊन समेट करणं आत्म्यासाठी. मी सांगतो तुमच्या ह्या सगळ्यापैकी 99% लोक जमिनीचा प्लॉट बघायला जातील. काकाकडे जाऊन समेट करायचं बघू ना, नंतर बघू ना, मी गेल्यावर काका पहिला असं बघणार, मग मला स्माईल करायचं आहे. मग काकाने स्माईल नाही केलं, मग काकाने स्मितहास्य नाही केलं, मग पंचायत व्हायची ना, लाज वाटायची ना तिकडे. मग ते काम ते नंतर बघू, आता मग जमीन बघायला जाऊ. शरीराचं पहिलं, आत्म्याचं नंतर. असं नंतर नंतर करून 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 आत्म्याची सगळी कामं पेंडिंग राहतात, आणि शेवटी आत्मा कुजून जातो, आणि देव म्हणतो 100 लोकांची तुझं बोलणं नाही आहे, 50 लोकांच्या तू चोऱ्या केल्या आहेत, 100 लोकांची तू थोबाडीत मारली आहे, तुझा आत्माचा कुजून गेलेला आहे. आत्मा कुजला की शरीर रोगाने भरून जातं. एक भावाशी बोलत नाही म्हणून डायबिटीस, बहिणीशी बोलत नाही म्हणून ब्लड प्रेशर. लिहून घ्या लिहून घ्या, मी बोलतो ते, भावाशी बोलत नाही म्हणून डायबिटीस, बहिणीशी बोलत नाही म्हणून ब्लड प्रेशर, काकाशी भांडण केलं म्हणून हातपाय दुखतात. असं सगळं रिलेशन आहे ते. वाटलं तर मी एक बोर्ड लावून टाकतो इकडे, तुम्ही यायचं आणि बघायचं काय झालंय. पूर्ण अंग दुखते, हां शेजाऱ्याचे ठोसे मारले होते. आम्ही चार्ट बनवतो तक्ता, आल्यावर बघायचं आपला आजार कोणता आहे, आपलं पाप कोणता आहे. बरोबर.
आजार कोणता, पाप कोणतं, एक चार मांडायला पाहिजे इकडे. हालेलुया. माझ्या प्रिय भावानं मी शरीराचं सुख घेता घेता शरीराकडे लक्ष देऊन 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 आत्म्याकडे दुर्लक्ष. शेकडो माणसाशी बोलणं नाही आहे, कुणाशी भांडण, कुणा चोरीचं पाप, हे सगळी पापं. आणि मग आत्मा जातो कुजून. आत्मा एकदा कुजला की शरीराला व्याधी जडतात, शरीर व्याधींनी भरून जातं. एक दोन दिवसापूर्वी मी एका माणसाला भेटलो, तो माणूस दिसायला असा गोरा स्मार्ट दिसत होता. मी म्हणलो काय तुझी तब्येत आहे, तर तो म्हणाला कसली तब्येत, ही माझं पूर्ण शरीर याच्यामध्ये पुष्कळ आजार आहेत, हे आजाराचं घर आहे. काय म्हणाल तो, आजारांचं घर आहे. मी एवढं बायबल वाचलो पण हे हा शब्द प्रयोग कुठे वाचला नाही, आजारांचं घर. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. काय झालेलं आहे, आत्मा कुजलेला आहे म्हणून शरीर व्याधींनी भरलेलं आहे. माझ्या प्रिय भावांना बिनणो, नाश हा त्यांचा शेवट, पोट त्यांचं दैवत, शरीर 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 शरीराची सुख. आणि मग आत्म्याला त्रास होतो, आत्मा कुसतो, शरीराला व्याधी होतात आणि मग जागे होतात. मग काय झालं, शरीर रोगाने भरून आल्यानंतर इकडे येणार प्रार्थनेला. कशासाठी आलेलं आहे, डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, दमा आहे, हृदयविकार आहे, हातपाय दुखतात, सांधेदुखी आहे. अगं उभा आहे, तिकडनं अनाउन्समेंट होते, म्हणजे इकडनं अनाउन्समेंट होते. तुमच्या मनात कोणाविषयी राग असेल त्याला क्षमा करा. अरे बापरे, हे काय गडबड आहे. प्रार्थना अशी असते का, मला माहीत असं मी आलोच नसतो इकडे, अशी प्रार्थना असते का, पुन्हा क्षमा करा. आम्ही गोर क्षमा करा, ऐ काय बोलतो, क्षमा करायची, ऐ क्षमा करा. अरे क्षमा करा, क्षमा कर, इकडनं ओळखतोय तर काय, किती लोकांना क्षमा करायची. सगळी नावं समोर येतात ना, चित्र दिसतात सगळी, काका मामा मावशी, ऑफिसमधला बॉस, शेजारी पाजारी सगळे दिसतात. सगळ्यांशी वाकडं आहे, एकाशी पण सरळ नाही आहे, बरोबर. आणि मग आम्ही म्हणतो पापांची आठवण करा. अरे बापरे, ऑफिसमध्ये स्टेशनरी सगळी मीच चोरून आणली आहे. अय ब्रदरला कसं माहीत पडलं, मग पाप मी पापी येतो. त्यांना काय माहिती, ब्रदरला माहिती सगळी माणसं पापी आहेत. त्याला वाटलं माझं पाप ब्रदरनं कळलं की काय. हालेलुया. असं पुष्कळ लोकांचं होतं, पुष्कळ लोकांना वाटतं की ब्रदर मला टोमणे मारतात, पण मला माहिती आहे सगळेच पापी आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पापांची आठवण करा म्हटल्यानंतर पुष्कळ लोकांना घाम सुटतो. असं माहीत असतं इकडे आलोच नसतो. ऑफिसमध्ये स्टेशनरी चोरायची, ऑफिसमध्ये लोखंड चोरायचं, काय 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 काय, सगळी पापं आठवायला लागतात. आणि हे काय चालू आहे, आत्म्याचं शुद्धीकरण, आत्मा साफ करायला लागलेलं आहे. आत्म्याचं शुद्धीकरण झालं की आजार पळून जातात. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांना म्हणणं, पोट हे त्यांचं दैवत, शरीर म्हणजे देव, आणि शरीरासाठी काही करणार. तिसरं म्हणतो तो, निर्लज्जपणा हे त्यांचं भूषण आहे. निर्लज्जपणा हे त्यांचं भूषण आहे. बोलतात मूर्खासारखं, आणि मूर्खासारखं बोलल्यानंतर पुन्हा त्यांना वाटतं की आम्ही शहाणे. निर्लज्जपणा हे त्यांचं भूषण. हालेलुया, 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 हालेलुया. माणूस किती बडबड करतो, त्याचं खरं काही नसतं तरी त्याला लाज वाटत नाही, त्याला लाज वाटत नाही, त्याचं जीवन निर्लज्जासारखं असतं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ह्या तीन गोष्टी आहेत अशा लोकांची वैशिष्ट्य. एक, नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचं दैवत, आणि निर्लज्जपणा हे त्यांचं भूषण आहे. म्हणजे त्यांच्या त्यांचा स्वभाव निर्लज्जपणा असतो, काहीही करत त्यांना लाज वाटत नाही. आता ज्यांनी येशूवर विश्वास ठेवला अशा लोकांविषयी काय म्हटलं आहे, की आपलं नागरिकत्व तर स्वर्गामध्ये आहे. हालेलुया. आणि मध्ये एक वचन आहे, त्यांचं लक्ष अहिक गोष्टींकडे असतं, त्यांचं चित्त अहिक गोष्टीकडे. अहिक म्हणजे जगिक, अहिक म्हणजे या जगातल्या गोष्टी. त्यांचं सगळं लक्ष या जगातल्या गोष्टींकडे असतं. या हॉलमध्ये जेव्हा मी पहिल्यांदा प्रवेश केला, तुम्हाला माहिती आहे हॉलमध्ये प्रवेश कसा केला, मी बायबल घेऊन आलो
बायबल वाचलं पहिल्या दिवशी 24 डिसेंबर 2006 मी ह्या ठिकाणी आलो तेव्हा या हॉलकडे पाहिलंच नाही, अजिबात नाही पाहिलं. प्रवचन संपल्यावर मी लोकांना सांगितलं या हॉलमध्ये मी पहिल्यांदा आलेलो आहे पण मी अजिबात कोणी पाहिलं नाही आहे. हे स्ट्रक्चर महत्त्वाचं नाही आहे, येशू महत्त्वाचा आहे, तुम्ही महत्त्वाचे आहात. हालेलुया. हे एवढे सगळे आत्मे स्वर्गात जायला पाहिजेत त्याच्यासाठी मी प्रवचन देत आहे. सगळे आत्मे स्वर्गात पोचायला पाहिजेत म्हणून मी प्रवचन देत आहे. हालेलुया. हे बांधकाम काय महत्त्वाचं आहे, काय महत्त्वाचं आहे बांधकाम? या जगातल्या गोष्टी कुठे न्यायच्या आहेत? एक दिवस येईल आणि हे जग संपून जाईल, काही राहणार नाही. इकडे सगळी माणसं येशूसमोर जमा केली जातील, जगाचा न्याय होणार आहे. पण आपलं लक्ष बांधकामाकडे असतं, आपलं लक्ष जमिनीकडे असतं, मोबाईलकडे असतं, प्रॉपर्टीकडे असतं, मालमत्तेकडे असतं. त्यांचं चित्त ऐहिक गोष्टीत असतं, जगातल्या गोष्टीकडे असतं. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या लोकांचं जीवन असं आहे आणि येशूवर विश्वास ठेवणारे लोक जे आहेत त्यांना तो सांगतोय आपलं नागरिकत्व स्वर्गात आहे. हालेलुया. आपण स्वर्गाचे नागरिक आहोत म्हणजे आपण स्वर्गात जाणार आहोत, तेथून येशू येणार आहे त्याची आपण वाट पाहत आहोत. येशू आपला तारणारा आपल्या न्यायाला येणार आहे त्याची आपण वाट पाहत आहोत. मी नेहमी एक उदाहरण देतो, एखाद्या मुलीचं जर लग्न जमलं आणि 2 महिने लग्न आहे तर ती काय करते, कामावरून आल्यावर एखादं घड्याळ आणते, असं टेबल क्लॉक म्हणतात त्याला, बरोबर, टेबलावर ठेवायचं. आणि ती काय करते, कुठेतरी बॅगमध्ये ठेवते. आई विचारते काय गं तू काय आणलंस, मी टेबल क्लॉक आणला आहे. मग ती कुठे आहे, बॅगमध्ये आहे. म्हणजे टेबलावर ठेवत नाही, नाही ते इकडच्यासाठी नाही आणलं, लग्न झाल्यावर तिकडे जाणार ना, तिकडच्यासाठी आणलं आहे. हालेलुया, हालेलुया. बरोबर, ती इकडचे या घरात वापरण्यासाठी नाही आहे. तिकडे मी 2 महिन्यांनी जाणार लग्न केल्यावर, तिकडच्यासाठी घड्याळ आहे. बरोबर, तसं ज्यांनी येशूवर विश्वास ठेवलेला आहे त्याचं जमलेलं आहे, त्याचं लक्ष तिकडे पाहिजे. हालेलुया. ज्यांनी येशूवर विश्वास ठेवलेला आहे त्यांचं जमलेलं आहे, त्यांचं लक्ष कुठे पाहिजे, तिकडे. हालेलुया, हालेलुया. एकदा तुमचं जमलं की तुम्ही इकडे लक्ष कसं देणार? मला कोणी काही लोक विचारतं, ब्रदर तुमची काही प्रॉपर्टी आहे की नाही, म्हणजे माझी प्रॉपर्टी भरपूर आहे. केवढी आहे? हो, मर्यादा आहे, दाखवा. इकडे नाही, ती वरती आहे. हालेलुया. तुला मी जरूर दाखवेन माझी प्रॉपर्टी, पण मी जिकडे जाणार तिकडे तू येणार का? तू दुसऱ्या ठिकाणी गेला तर, भलत्या ठिकाणी गेला तर. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एक सत्य घटना सांगतो, स्वर्ग आणि पृथ्वी याच्याकडे काय फरक आहे, म्हणजे स्वर्गाकडे पाहणं आणि पृथ्वीकडे पाहणं याच्यात नक्की काय फरक आहे? बिशप फुलटन शीन नावाचे एक बिशप कॅथोलिक चर्चमध्ये होऊन गेले, त्यांनी स्वतः सांगितलेली ही गोष्ट आहे. त्यांच्यावर एक माणूस नेहमी टीका करायचा, पत्रकार होता तो, संपादक होता, आणि नेहमी सांगायचा जगात देव नाही आहे, हे बिशप वगैरे काय बोलतात, कसला देव, असं तो नेहमी सांगायचा. आणि एक दिवस तोच माणूस बिशपांना भेटायला आला, तर त्याच्या अगोदर पुष्कळ लोक होते भेटण्यासाठी. तर बिशपांना सांगण्यात आलं, अमुक माणूस तुम्हाला भेटायला आलेला आहे. बिशप म्हणाले, तो माणूस मला भेटायला आलेला आहे जो नास्तिक आहे, देवाला मानत नाही आहे, विषयावर टीका करायचा, तो भेटायला आला होता. असं मग त्याला वरती पाठवा, माझ्याकडे पाठवा. तर त्या माणसाचा त्याच्या अगोदर पुष्कळ नंबर आहेत, ते असू देत नंबर सगळे, त्यांना पहिलं पाठवा. मग तो माणूस आला, समोर बसला आणि त्या माणसाने सांगितलं, माझ्या अगोदर एवढे नंबर्स होते आणि तुम्ही मला पहिल्यांदा बोलावलं, थँक्यू, आभारी. तेव्हा बिशप म्हणाले, त्याचं काय आहे, तुमच्या अगोदर जे लोक आहेत ना त्यांना मी स्वर्गात भेटणार आहे, पण आपली स्वर्गात भेट होणार नाही ना. हालेलुया, हालेलुया. तुम्ही देवावर विश्वास ठेवत नाही तुम्ही स्वर्गात काय पोहोचणार, आणि मी जिकडे जाणार तिकडे आपली भेट नाही होणार. ह्या लोकांना मी आत्ता भेटलो नाही तरी चालेल, मी स्वर्गात नक्की भेटेन त्यांना. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणी, पुष्कळ लोकांना असं वाटतं हे जग म्हणजे शेवटचं ठिकाण आहे, अजिबात नाही, अजिबात नाही. स्वर्ग आहे, नरक आहे, आणि म्हणून आपल्या स्वर्गात जायचं आहे, आपलं लक्ष स्वर्गाकडे असलं पाहिजे. ज्यांचं लक्ष स्वर्गाकडे असतं त्यांचं जीवनच वेगळं असतं.
संपत्ती प्रॉपर्टी इस्टेट हे शब्द त्यांच्या हिशोबात नसतात. आजकाल एक नवीन शब्दप्रयोग निघाला आहे, रिअल इस्टेट. रिअल इस्टेट म्हणजे काय? रिअल इस्टेट म्हणजे जमीन, बंगला, इमारत, ही काय रिअल इस्टेट आहे? रिअल इस्टेटवर आहे. ही अनरिअल इस्टेट आहे, ही खरी इस्टेट नाही आहे. पण लोक याला खरी इस्टेट समजतात हो. हालेलुया. खरी इस्टेट वर आहे, ती स्वर्गात आहे. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपलं नागरिकत्व स्वर्गात आहे. तेथून प्रभू येशू ख्रिस्त आपला तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत. आणि ज्या सामर्थ्याने तो सर्व काही स्वतःच्या स्वाधीन करायला समर्थ आहे, सगळं येशू स्वतःच्या स्वाधीन करणार आहे. सगळं सगळं त्याच्या हातात आहे. आणि त्याच सामर्थ्याने तो तुमचं आमचं दैन्यावस्थेतील शरीर, हे शरीर दैन्यावस्थेतील आहे. हालेलुया. हे शरीर अनब्रेकेबल नाही आहे का? अनब्रेकेबल आहे? नाही, हे एकदम ब्रेकेबल आहे. म्हणून तर ब्रेक होत आहे ते, म्हणून तर खून होत आहेत. हालेलुया. खून का होतात? कारण हे ब्रेकेबल शरीर आहे. आपलं शरीर दैन्यावस्थेत आहे असं वचन म्हणतं, चांगल्या अवस्थेत नाही आहे. आपलं शरीर नाजूक आहे, इंग्रजीमध्ये दुसरा एक शब्द आहे व्हल्नरेबल आहे, म्हणजे त्याच्यावर हल्ला होऊ शकतो. या शरीराला मर्यादा मर्यादा आणि मर्यादा आहेत. मी समोर बघत असताना मागचं काही दिसत नाही, बरोबर? मर्यादा आहेत. पण देव हे शरीर बदलणार आणि आपल्याला दुसरं शरीर देणार, ज्याला गौरवावस्थेतील शरीर म्हटलं. गौरवावस्थेतील शरीर येशूच्या शरीरासारखं गौरवावस्थेतील शरीर. हालेलुया. ज्या शरीराला थकवा माहीत नाही, थकवा माहीत नाही, आजार माहीत नाही, क्षीण त्राण आणि असले वेदना काही माहीत नाही, असं शरीर आपल्याला मिळणार आहे. हालेलुया. ते एक्सचेंज ऑफर असते, म्हणजे एक्सचेंज ऑफर. एक्सचेंज ऑफर म्हणजे आपला जुना टी व्ही द्यायचा, नवा घ्यायचा, बरोबर? तसं आपलं शरीर एक्सचेंज होणार आहे. हालेलुया, हालेलुया. आता इकडचे एक्सचेंज ऑफर सगळं बंडल असतात, ते अगोदर भाव वाढवतात आणि मग एक्सचेंज करून घेतात, बरोबर? ती एक्सचेंज ऑफर जेन्युईन आहे, खरी आहे, असली आहे, बंडल नाही. हालेलुया. एक्सचेंज ऑफर, तसं आपलं शरीर एक्सचेंज होणार, रूपांतर होणार. रूपांतर थोडं कठीण शब्द आहे. रूपांतर म्हणजे रूप बदल. रूप बदल आहेत तसं नाही राहणार, रूपात बदल होणार, स्वरूप बदलणार. आणि ते कसं होणार? गौरवावस्थेत शरीरासारखं होणार, तसं शरीर आपल्याला मिळणार. तुमच्यापैकी किती लोक नाराज आहेत, तुम्ही सावळे दिसता म्हणून नाराज आहेत ना? मी पण नाराज आहे, मी सावळा दिसतो. हालेलुया. तुमच्यापैकी किती लोक नाराज आहेत केस गळतात म्हणून? आहेत ना? माझे केस गळायला लागले, मी भिवून गेलो की. हालेलुया. तुम्ही किती लोक नाराज आहेत तुमचे केस पांढरे होत आहेत, बरोबर? टक्कल पडत आहे, केस पांढरे होत आहेत. किती लोक नाराज आहेत चष्मा आहे म्हणून? मी असं केलं म्हणजे मी तुम्हाला चिडवलं नाही, बरं का? राग नका मानू, नाही तर मला चष्मा लागायचा. हालेलुया, हालेलुया. मला चष्मा नको आहे, मी देवाकडे मोठा अर्ज केला आहे मला चष्मा नको म्हणून. हालेलुया, बरोबर? चष्मा लागलेला आहे, केस पिकलेले आहेत, केस गळून चक्कल पडलेला आहे. आणि माझ्यासारखे समदुःखी किती आहेत? दात पडत आहेत. हालेलुया. माझे दात पडत आहेत, मला चष्मा नाही आहे, केस काळे आहेत, केस पडत नाही आता, पण दात पडत आहेत. हालेलुया, हालेलुया. आणि तुमच्यापैकी किती लोकांना सांधे दुखी आहे आणि काय काय त्रास आहेत, शरीरावर डाग आहेत? हे सगळं दैन्यावस्थेतील शरीर आहे, हे आपलं एक्सचेंज करून मिळणार. हे शरीर आपल्याला एक्सचेंज करून मिळणार स्वर्गामध्ये. काय आपण चष्मा घालून नाही जाणार हो? नाही, तुम्ही मरताना बायकोला सांगा माझा चष्मा ठेवून दे, मी स्वर्गात गेलो मला चष्मा पाहिजे की नाही. नको 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 नको. मरताना बायकोला सांगायचं, फक्त एक चांगले कपडे शरीरावर ठेव बस, बाकी माझं घड्याळ देऊ नकोस. स्वर्गात घड्याळच नाही मुळी, घड्याळ कशाला? तिकडे कायमचं राहायचं आहे तर स्वर्गात घड्याळ नाही. बरोबर घड्याळ घेऊन जाऊ नका, बरोबर चष्मा घेऊन जाऊ नका. एकदम नवी कोरी बुटं असतील ते पण घेऊ नका. साधे कपडे घालून स्वर्गात जायचं आपल्याला, कारण तिकडे सगळं मिळणार आहे.
हालेलुया हालेलुया हालेलुया। दैन्यावस्थेतील शरीर आहे, दैन्यावस्थेतील शरीर बदलणार। मी जो व्यायामशाळेत जात होतो पुष्कळ वर्षापूर्वी, व्यायामशाळेत जायचो आणि मी व्यायामशाळेमध्ये काय पाहिलं, तिकडे व्यायाम करणारे पुरुष आहेत, त्यांचं शरीर एकदम रेखीव बांधीव असायचं, एकदम रेखीव आणि एका विशिष्ट आकारात असायचं। पुरुष म्हटल्यानंतर व्ही शेप असतो, व्ही शेप, इकडनं छाती रुंद, कंबर बारीक आणि मग पाय असे। तुम्ही बॉडी बिल्डर बघितले असेल, व्ही शेप असतात ते, त्यांचं इकडे सगळं बारीक असतं, व्ही शेप। मी त्या बॉडी बिल्डर्सकडे बघायचो आणि म्हणायचो या जगातले सगळे पुरुष असे असतात, ते कडे केवढं बरं झालं असतं। हालेलुया। त्यांचे स्नायू असे असायचे। आय वॉज इन जिम फॉर सिक्स मंथ, सिक्स नाही जवळ एक वर्ष मी व्यायामशाळेत जात होतो आणि बघायचो त्यांचे दंड असे। मी बाहेर आल्यावर माणसं बघतो, एकाचा पोट असा झालाय, एकाचा हा हा, बाहेर त्याचं एक पण दिसत नाही हो, पण ते व्यायामशाळेमध्ये सगळे असे असतात। बरोबर, आपली शरीर ही दैन्यावस्थेमध्ये आहेत, दैन्यावस्थेत आहे आणि म्हणून देव आपल्याला सुंदर शरीर देणार आहेत। हालेलुया। गौरवावस्थेतील शरीर देणार आहेत आणि त्या शरीराला थकवा नाही आणि काय काय काही आजार नाहीत। बरोबर, सांधेदुखी नाही। माझ्या प्रिय भावांना आणि बहिणी, दैन्यावस्थेतील शरीर आहे हे देव बदलणार आणि ह्याच्या बदल्यात आपलं चांगलं गौरवावस्थेतील शरीर मिळणार। म्हणून मला हे माहीत आहे, म्हणून माझे दात पडले तरी मी नाराज नाही, तुम्हाला चष्मा लागला तरी नाराज होऊ नका, हे सगळं टेम्पररी आहे। हे काय आहे? टेम्पररी आहे, परमनंट सगळं वरती आहे। हालेलुया हालेलुया हालेलुया। सगळं परमनंट वरती आहे। ओ, काही माणसं गोरी दिसतं पण तोकडी असतात, काय फायदा? हालेलुया। काही माणसं गोरी दिसतात पण हाडकुळी असतात, काय फायदा? कुठे ना कुठेतरी काहीतरी कमी असतं, पूर्णत्व नाही आहे आणि ते पूर्णत्व फक्त स्वर्गात आहे। हालेलुया हालेलुया हालेलुया। माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना, आपलं नागरिकत्व स्वर्गात आहे, म्हणजे आपण एक दिवस स्वर्गात जाणार आहोत, स्वर्गात राहणार आहोत, कायमचे राहणार आहोत आणि म्हणून आपलं सगळं लक्ष स्वर्गाकडे असलं पाहिजे, स्वर्गाकडे लक्ष असलं पाहिजे। तुमच्यापैकी जे लोक गरीब आहेत त्यांच्यासाठी वचन विशेष रीतीने आहेत। तुम्ही गरीब आहात, तुम्हाला असं वाटतं माझ्याकडे पैसा नाही आहे, हरकत नाही, परंतु तुम्हाला स्वर्गात मोठी संपत्ती मिळणार आहे। या जगामध्ये केवढी संपत्ती तुमच्याकडे आहे त्याच्यावरनं तुम्हाला आनंद किती आहे ते महत्त्व, याचा काही संबंध नाही आहे। जास्त संपत्ती म्हणजे जास्त आनंद, अजिबात नाही। जास्त संपत्ती म्हणजे जास्त शांती, अजिबात नाही। या जगात जे काही आहे ते सगळं क्षणाचं आहे। सफरचंद खाताना बरं वाटतं, खाऊन झाल्यानंतर आपण विसरून जातो, क्षणाचा आनंद आहे, क्षणाचं सुख आहे, परंतु खरा आनंद, खरी शांती, खरं जीवन वर आहे। हालेलुया हालेलुया हालेलुया। म्हणून माझ्या प्रिय भावांना बहिणींना, ह्या जगातल्या संपत्तीकडे, जगातल्या गोष्टीकडे आपण मन लावता कामा नये, कारण आपलं जमलेलं आहे आणि आपल्याला तिकडे जायचं आहे। हालेलुया हालेलुया हालेलुया। पालघरवरून बहीण प्रतिभा लाखन सांगत आहे की मे महिन्यात तिला सर्दी व खोकला झाला होता। पूर्ण महिना ती या त्रासात होती, ज्यामुळे तिला ऐकायला कमी येत होते। ती विश्वासाने यूट्यूबवर प्रार्थना पाहत राहिली, त्याद्वारे प्रभू येशूची दया तिच्यावर झाली, तिचे सर्व त्रास निघून गेले, नीट ऐकायला येऊ लागले। आता 1.5 महिना झाला, तिला काहीच त्रास होत नाही, म्हणून ही बहीण प्रभू येशूला धन्यवाद देते। भाईंदरवरून बहीण सुनीता राठोड सांगत आहे की तिचा मुलगा नैनेश ह्याला सर्दी, ताप व डोकेदुखी झाली होती।
डोळ्यातून पाणी पण येत होते. या त्रासामुळे तो खूप चिडचिडपणा करत होता. 11 जुलैला त्या दोन्ही मुलांसह यूट्यूबवर प्रार्थना पाहत होत्या, पण मुलगा मनापासून प्रार्थनेत भाग घेत नव्हता. तरी देखील आजारमुक्तीच्या प्रार्थनेच्या वेळी त्यांनी व त्यांच्या मुलीने विश्वासाने मुलाच्या अंगावर हात ठेवून प्रार्थना घेतली. त्याचवेळी प्रभूची दया त्याच्यावर झाली व त्याचे त्रास निघून गेले. प्रभूने त्याला बरे केले म्हणून ही बहीण प्रभू येशूचे आभार मानते. विरारवरून बहीण प्राची येद्रे सांगत आहे की गेल्या 1 महिन्यापासून तिला शारीरिक त्रास झाला होता, ज्यामुळे तिची कंबर व पोट दुखायचे. 14 जुलैपासून हा त्रास इतका वाढला की त्यांना सहन करवत नव्हता. 17 जुलैला त्यांनी पतीसह यूट्यूबवर प्रार्थना सभेत भाग घेतला. प्रार्थना सुरू असताना त्यांच्यावर पवित्र आत्मा उतरला व पवित्र आत्म्याच्या आनंदाने दोघे पती पत्नी हसायला लागले आणि ह्यानंतर त्यांचे शारीरिक त्रास पूर्णपणे निघून गेले. प्रभूने केलेल्या अद्भुत कामासाठी या बहीण प्रभू येशूला धन्यवाद देत आहेत. आणि आता आपण प्रार्थना घेणार आहोत. पूर्ण विश्वासाने या प्रार्थनेमध्ये भाग घ्या. तुमचे डोळे बंद करा आणि हृदयातून या प्रार्थनेत भाग घ्या. आपण गीत घेऊया. Oh,
वाजवा प्रभु येशूचे आभार मानव अंतकरणातून बोला धन्यवाद प्रभु धन्यवाद प्रभु धन्यवाद प्रभु धन्यवाद प्रभु तू चांगला आहेस तू चांगला आहेस तू महान आहेस प्रभु तू महान आहेस धन्यवाद 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 अंतकरणातून त्याचा धन्यवाद करत रहा जसजसा तुम्ही त्याचा धन्यवाद कराल देवाची उपस्थिती तुमच्याजवळ येईल देवाची उपस्थिती तुमच्याजवळ येईल पवित्र आत्मा तुम्हाला स्पर्श करील हृदयातून धन्यवाद करा धन्यवाद प्रभु धन्यवाद प्रभु धन्यवाद प्रभु धन्यवाद प्रभु धन्यवाद प्रभु आपण गीत घेऊया आणि आता पूर्ण अंतकरणाने प्रभू येशूवर विश्वास ठेवा तो जीवनाचा प्रभू आहे तोच मुक्तिदाता आहे तोच वाचवणारा आहे तो अनंत जीवन देणारा आहे संपूर्ण हृदयाने त्याच्यावर विश्वास ठेवा प्रभू तुम्हाला सांगत आहे तुमच्या मनात ज्यांच्याविषयी राग आहे द्वेष आहे कटुता किंवा सूडभावना आहे त्या सगळ्यांना क्षमा करा ही प्रभूची आज्ञा आहे ही प्रभूची आज्ञा आहे प्रत्येक वैराला क्षमा करा ज्याने तुम्हाला त्रास दिला आहे तुम्हाला फसवलं आहे तुमचा अपमान केला आहे तुमच्यावर अन्याय केला आहे तुमची बदनामी केली आहे क्षमा करा त्या सगळ्यांना जर तुम्ही दुसऱ्यांना क्षमा केली तर तुमच्या पापांची प्रभू येशू तुम्हाला क्षमा करेल क्षमा करा क्षमा करा क्षमा करा टच टच आणि आता प्रभू समोर नम्र व्हा आणि तुमचं प्रत्येक पाप त्याच्या समोर कबूल करा अगदी लहान मुलासारखी सगळी पाप प्रभू समोर कबूल करा नम्र बना तुमच्या मनात आलेले सगळे वाईट विचार डोळ्याने पाहिलेल्या सर्व वाईट गोष्टी मुखातून निघालेले सर्व अपशब्द वाईट शब्द व्यर्थ बडबड कबूल करा प्रभू समोर जो पाप कबूल करतो त्याच्यावर देव दया करतो जो पाप कबूल करतो त्याला देवाची दया प्राप्त होते म्हणून पाप लपू नका
तुम्ही खोटं बोलला असाल, चोरी केली असेल, व्यभिचार केला असेल, खून केला असेल, स्वार्थाने वागला असाल, गर्वाने वागला असाल, सांगा प्रभूला, नम्रपणे सांगा प्रभूला, प्रभू माझ्याकडून ही पाप झालेली आहेत, मला मान्य आहेत, मला कबूल आहेत, मी ही सगळी पाप केलेली आहेत प्रभू, कबूल करा नम्रपणे. टच टच. आणि आता तुमच्या या सर्व पापांसाठी रडा आणि पश्चाताप करा. जी पाप आपण केलेली आहेत त्यासाठी स्वतःला दुःख होऊ द्या. पश्चातापी हृदय देवाला आवडतं. रडा तुमच्या पापांसाठी, अश्रू ढाळा. प्रभूला सांगा, प्रभू मला वाईट वाटतंय, मला दुःख होतंय, कारण मी खूप पाप केलेली आहेत. प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षणाला माझ्याकडून पाप झालेली आहेत. मी पापी आहे प्रभू, मी पापी आहे प्रभू, मी महापापी आहे. पश्चाताप करा हृदयातून. आणि आता क्षमा मागा प्रभूकडे. आपल्याला पापांची क्षमा देण्यासाठी प्रभू येशूने क्रूसावर प्राण दिलेला आहे. त्याने आपल्यासाठी त्याचं रक्त वाहिलेलं आहे. हृदयाचे डोळे उघडा आणि प्रभूच्या क्रूसाकडे पहा. तो आपल्यासाठी क्रूसावर टांगला गेला, तो आपल्यासाठी तडफडला, तो आपल्यासाठी वेदनेने विव्हळला. त्याचं पवित्र रक्त आपल्यासाठी जमिनीवर पडत राहिलं. पहा त्या प्रेमळ प्रभूकडे. क्रूसावरून तो तुमच्याकडे पाहत आहे, तो तुम्हाला त्याच्या जवळ बोलावत आहे. दोन्ही हातांनी करा आणि हृदयातून प्रभूला हाक देऊन सांगा, प्रभू येशू मला क्षमा कर, प्रभू मला क्षमा कर, मला क्षमा कर प्रभू, मी पापी आहे प्रभू, मी पापी आहे प्रभू, मी महापापी आहे. माझ पाप्यावर दया कर प्रभू, दया कर माझ्यावर, दया कर माझ्यावर, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला तुझ्या व्यंगेत घे प्रभू, मला तुझ्या मिठीत घे प्रभू, दया कर माझ्यावर, दया कर माझ्यावर, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर प्रभू, मला क्षमा कर प्रभू. आणि आता पूर्ण विश्वासाने तुमच्या आजारी भागावर हात ठेवा. एका क्षणात प्रभू तुम्हाला स्पर्श करून बरा करेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे पूर्ण विश्वासाने हात ठेवा. आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर तुमच्या छातीवर हात ठेवा. ही प्रभूची वेळ आहे, ही प्रभूची घटका आहे. स्वर्ग तुमच्यासाठी उघडलेला आहे. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जावोत. आंधळे पाहायला लागोत, मुके बोलायला लागोत, लंगडे चालायला लागोत, बहिरे ऐकायला लागोत, कुष्ठरोगी शुद्ध होत, शरीरावरच्या गाठी नष्ट होत, शरीरावरचे डाग नष्ट होत, मानसिक आजार प्रभू येशूच्या नावाने निघून जावोत. ज्यांच्यामध्ये अशुद्धात्म्या आहेत त्या सर्व शुद्धात्म्यांना प्रभू येशूच्या नावाने मी आज्ञा देत आहे, या क्षणाला त्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. ज्यांना नोकरी नाही त्यांना प्रभू नोकरी देऊ, ज्यांच्याकडे घर नाही त्यांना प्रभू घर देऊ, ज्यांना मूलबाळ नाही त्यांना प्रभू मूल देऊ, जे कर्जबाजारी आहेत ते कर्जातून मुक्त होत, जे व्यसनाधीन झालेले आहेत ते व्यसन मुक्त होत, ज्यांच्या घरात भांडणं आहेत त्यांच्या घरात प्रभूची शांती येऊ. तुमच्या जीवनातील आणि तुमच्या कुटुंबातील प्रत्येक आजार, दुःख, संकट प्रभू येशूच्या पवित्र नावाने पूर्णपणे निघून जावो. आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. टाळ्या वाजवा, प्रभूचे आभार माना.
अंतकरणातून बोला धन्यवाद प्रभु, धन्यवाद प्रभु, धन्यवाद प्रभु, धन्यवाद प्रभु, धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद, 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 धन्यवाद। आपण गीत घेऊया। हालेलुया, हालेलुया। आणि आता शेवटच्या आशीर्वादांसाठी हात वर करा। आणि याच वेळेला तुम्हाला ज्या वस्तूंवर आशीर्वाद हवा असेल, पाणी, तेल, रुमाल किंवा इतर कोणत्याही वस्तूंवर आशीर्वाद हवा असेल, त्या हातात धरून उंच करा। प्रभू येशू त्या वस्तूंवर आता आशीर्वाद देईल। तुम्हा सगळ्यांवर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत। तुम्ही जिथे जाल तिथे यशस्वी व्हाल। तुम्ही जसं बोलाल तसं घडेल। तुमच्या मनातील इच्छा प्रभू येशू पूर्ण करेल। सैतानाच्या सर्व डावपेचांपासून प्रभू येशू तुमचं रक्षण करेल। तुमचं जीवन आणि तुमचं कुटुंब प्रभू येशूच्या महान आशीर्वादाने भरून जाईल। आमीन। आणि आता आपण मुक्तीची प्रार्थना घेणार आहोत। ही पापक्षमा आणि स्वर्ग प्रवेशाची प्रार्थना आहे। ज्याने प्रभू येशूवर विश्वास ठेवला नाही आहे, तुम्हाला जर आज विश्वास ठेवून मुक्ती मिळवायची असेल तर हात जोडा, डोळे बंद करा आणि माझ्या मागे ही प्रार्थना बोला। हे प्रभू येशू, आज मी तुझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत आहे। मी विश्वास ठेवतो की तू देवाचा पुत्र आहेस। तू माझ्यासाठी स्वर्ग सोडून या जगात आलास। तू माझ्यासाठी क्रूसावर मरण पावलास। हे प्रभू येशू, आज माझ्या अंतकरणात मी तुझा स्वीकार करत आहे। तू माझा प्रभू आहेस। तू माझा मुक्तिदाता आहेस। हे प्रभू येशू, मी पापी आहे। मला क्षमा कर आणि मला तुझ्या पवित्र आत्म्याने भरून काढ। आमेन। हालेलुया, 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 हालेलुया। आणि आता आपण शेवटचं गीत घेऊया।
स्मरण करण्यान पुरी शिभा किती आनंद हा किती आनंद हा किती आनंद हा प्रभु ईशोने दिला अति भरपूर तो मति धन्य करीत वर्णन करण्यान पुरी शिभा किती आनंद हा धुंध करीत वर्णन करण्यान पुरी शिभा किती आनंद हा धावत हो तो बेगे नाशाकडे मी सरे धावत हो तो बेगे नाशाकडे मी सरे भरपूर तो मती धुंद करीत वर्णन करण्यान पुरी शिभा किती आनंद हा किती आनंद हा किती आनंद हा प्रभु येशूने दिला आम्हा अति भरपूर तो मती धुंद करीत वर्णन करण्यान पुरी शिभा किती आनंद हा वर्णन करण्यान पुरी शिभा किती आनंद